तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन आमृत पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो आज आपण अकोला आज 5 सप्टेंबर 2023 आज आपण आमृत पॅटर्न पद्धतीचा पीक पाहणी प्लॉट कार्यक्रम आहे तिथं आयोजित एक कार्यक्रमामध्ये आपण हा शूट करत आहे, व्हिडिओ शूटिंग करत आहे. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांनी या पद्धतीचा जो प्लॉट आहे हा कशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे, त्याचबरोबर या कापसाचे जे अंतर आहे किती आहे आणि त्यांना या कॉटनची किंवा या पद्धतीची प्रेरणा कुठून मिळाली याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊया. तर हा प्लॉट कुणाचा आहे? नाव? माझं नाव प्रदीप देशमुख, प्रदीप कृष्णराव देशमुख, मुक्काम पोस्ट राईट, तालुका बार्शी टाकली, जिल्हा अकोला. बरोबर. तर या कपाशीचं अंतर किती आहे? कपाशीचं अंतर आहे 5-7 1. ही पद्धत कोणती आहे? पद्धत अमृत पॅटर्न. बरोबर. आणि हे पहिलं वर्ष आहे का आपलं दुसरं वर्ष आहे? नाही, माझं वास्तविक या पॅटर्न नुसार पहिलंच वर्ष आहे. मागच्या वर्षी मी पारंपरिक पद्धतीने लावला होता, परंतु 4 फुटात सह्या असल्याच्या नंतर जी माहिती झाली युट्यूब वरून पॅटर्नची, अमृत पॅटर्न नुसार मग फवारणी आणि खत दिलेली होती मागच्या वर्षी. परंतु प्लॉट जो आहे हा 1 जुलैचा होता. बरोबर. तर उत्पादन किती आलं आपल्याला? उत्पादन मागच्या वर्षी आला तो 12.5 क्विंटल एकरी. एकरी अंतर नाही लावलं तुम्ही? अंतर 4 फुटाचं होतं, दाटली होती आणि बरं. आता या कपाशीची हाईट वगैरे भरपूर आहे, समजा 5.5-6 फुटापर्यंत हाईट आहे आणि फांद्या पण भरपूर दिसतात याला. तर या पद्धतीमध्ये जे काय आपण पारंपरिक पद्धतीचं नियोजन करतो त्यामध्ये आपण टॉनिक घेतो, स्टिम्युलन घेतो, मॅकोटन्स घेतो, तर या पद्धतीमध्ये तुम्ही असं काही प्रकारे औषधी घेतली का? कोणतंच औषध घेतलं नाही मी. सुद्धा बायोस्टिम्युलन नाही, मायक्रो न्यूट्रन नाही, वर्खत नाही किंवा 19-19 नाही मी तर घेतलंच नाही. आणि ज्या पद्धतीनं अमृत पॅटर्ननं 15 शेतकऱ्यांनी प्लॉट लावले त्यांना सुद्धा घेऊ दिलं नाही. बरोबर. तर या गावामध्ये 15 शेतकरी आज रोजी तयार झालेले आहेत अमृत पॅटर्न, तर सर्वांनी या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. तर तुम्हाला याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा मला युट्यूब वरून, कारण मागच्या वर्षी जे अमृत पॅटर्न नुसार आपलं जे पद्धत होती ते नव्हती. बरोबर. तर मंगेश तायडे आणि मी राईतचेच आहे शेतकरी. बरोबर. आम्हाला इथे युट्यूब माध्यमातून समजलं होतं की अमृत पॅटर्न काय आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर थोडासा अभ्यास केला की अमृत पॅटर्न काय आहे. मग पारंपरिक पद्धतनुसार होतं, आम्ही आंबोळ्याला गेलो आणि अमृत काकांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं, तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही जर विरळणी केली किंवा 1 तास जर त्याच्यातलं उपटलं, तुमची हिंमत असेल तर तुम्हाला नक्की ॲव्हरेज वाढते. आणि ते या मंगेश तायडेच्या शेतामध्ये आम्ही करून पाहिलं, तर त्या 2-1.5 एकरामध्ये जवळपास तुम्हाला खोटं वाटत असेल 4.5 फुटाचे 10 तास उपटून फेकून दिले होते, कारण की त्याचं कोणाचं मन नाही होत, हा सुद्धा थांबला नाही. मी एक माणूस दिला आणि त्या माणसाला सांगितलं की याचे 10 तास 6-7 तासानुसार उपटून टाक, आणि उपटून टाकल्यानंतर याला 1 एकरी 20 क्विंटल मागच्या वर्षी उत्पन्न झालं. हा शेतकरी मंगेश तायडे यांना 1 एकरी 20 क्विंटल उत्पादन झालं, त्यांनी झाड विरळणी केल्यानंतर 1 तास बाद केलं त्यांनी. तर मंगेश तायडे कोण आहेत मित्र? तर आपला परिचय द्या. नमस्कार, मी मंगेश लक्ष्मण तायडे राहणार राहील. तर आपलं कशा पद्धतीने तुम्हाला अनुभव आला सुरुवातीला झाडं काढल्यानंतर? तुम्हाला गावातले हसले असतील बरेच शेतकरी. ज्यावेळेस मी झाडं काढले त्यावेळेस पूर्ण गावानं मूर्ख समजलं मला. कुणी म्हणे पागल झाला, कुणी म्हणे मूर्ख आहे, झाडं काढत असतात का? पण मी कुणाचं ऐकलं नाही, काकाचं मार्गदर्शन आम्हाला, त्यामुळे आम्ही हिंमत केली आणि तसं काढले. तर तुम्हाला 1 एकरी 20 क्विंटल उत्पादन झालं. तुमच्या दोघांच्या अनुसार समजा आता तुम्ही दोघांनी ग्रुप केला तर या गावामध्ये 15 शेतकरी तयार झाले, पुढच्या वर्षी किती होतील अजून? मी तर सांगतो की आश्वासन देतो तुम्हाला, कमीत कमी अमृत पॅटर्नचे 200 शेतकरी राईत साईडमध्ये करून दाखवतो पुढच्या वर्षी. कारण आम्ही 15 शेतकरी तर अमृत पॅटर्नचे आहोच, पण जे पारंपरिकनुसार प्लॉट लावलेले आहेत ते सुद्धा आम्हाला येऊन वर्ख म्हणजे फवारणी आणि खताचं नियोजन विचारतात, कारण त्यांनी तो प्रयोग करून पाहिला स्वतःच्या मनानं किंवा कृषी केंद्रावाल्याच्या मनानं फवारणी करून त्यांना त्याचा असर मिळाला आणि शेवटी ते धावत आमच्याजवळ आले आणि आम्ही अमृत काकाच्या माध्यमातून जे फवारणी दिले तर त्याचे रिझल्ट त्यांना खूप चांगले मिळाले. त्याकरताच त्यांनी जे आहे आता ज्या दुसऱ्या फवाऱ्या घेत राहतात फवारणी त्याच्यात ते आम्हाला विचारल्याशिवाय काही करत नाही. बरं, आता अकोला जिल्ह्यातले जर शेतकरी इथं प्लॉट बघण्यासाठी आले तर तुम्ही नंबर देऊ शकता तुमचा? म्हणजे काही त्रास वगैरे असं फोनले येते तर तुमचा नंबर द्या. माझा नंबर आहे 88-060-27-737. आणि प्लॉट बघायचं यायचं असेल तर ॲड्रेस? ॲड्रेस याचा असेल तर अकोल्यावरून 25 किलोमीटर राईत गाव आहे, तालुका बार्शी टाकळी, म्हणजे येळवन मार्गे येऊ शकता किंवा बार्शी टाकळी मार्गे पिंजर रोड जो आहे तिथून दोनच फाट्यावरून, किंवा इकडनं याचं असेल तर बोरगाव मंजूवरून 22 किलोमीटर गाव आहे, वनीरंबापूर फाट्यावरून 15 किलोमीटर. ठीक आहे सर, धन्यवाद.